पवन मोबाइल्स एंड इलेक्ट्रॉनिक्स आपल्यासाठी घेऊन आले एक जबरदस्त मान्सून ऑफर। फ्रीज, एलईडी, वॉशिंग मशीन, आटा चक्की, एसी, कूलर यापैकी कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त 1 रुपया भरून। फायनान्स उपलब्ध। नियम व अटी लागू। पलूस शहरात मोबाइल्स, लैपटॉप, कंप्यूटर, इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेस, सीसीटीव्ही विक्री व खात्रीशीर दुरुस्तीचे एकमेव ठिकाण पवन मोबाइल्स एंड इलेक्ट्रॉनिक्स पलूस। सर्व कंपन्यांचे आकर्षक स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे माहेर घर। आजच भेट द्या पवन मोबाइल, पाटील टॉवर, कराड तासगाव रोड, पलूस। 76661635443 98990064। नमस्कार, मी नूतन, आपण पाहताय पलूस न्यूज एक्सप्रेस। पाहुयात आजची महत्त्वाची बातमी विस्ताराने। अमनापुर येथील भावई उत्सवात चांगल्या पावसाचे भाग्यत। भर पावसात माणाच्या शर्यतीत जोगणीची बाजी। अमनापुर येथील अनेक पिढ्यांची परंपरा असणारा भावई उत्सव सालाबाद प्रमाणे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। गावातील सामाजिक ऐक्य जपण्याचे फार मोठे काम 12 बलुतेदारांच्या या लोकोत्सवातून होत आहे। गावगड्यातील कुंभार, नाभिक, माळी, तराळ, रामोशी, दलित, सुतार, धनगर, जंगम, ब्राह्मण, मराठा, परीट, गुरव व कोळी हे समाज एकत्रित येऊन हा लोकोत्सव साजरा करीत आहेत। यामध्ये पोलीस पाटील, राडे, फडणे, उगळे, कुलकर्णी, सुतार पाटील यांना पंचांचा मान आहे। सकाळी महादेव मंदिरातून दिवा काढण्याची परंपरा पार पाडण्यात आली। दिव्यात शंख निघाल्यावर यंदा भाकीत व्यक्त करण्यात आले। यंदा दिवा पूजनाचा मान रवींद्र कुलकर्णी यांच्या घरी आला, तर पिसे देवीचे हेर होण्याचा मान प्रकाश सूर्यवंशी व सौरभ कोळी यांनी घेतला। दुपारी रिवाजाप्रमाणे बैत वर्गणी मागून 12 बलुतेदारात वाटण्यात आली। जोगण्याचा मान यंदा अविनाश हनुमंत सूर्यवंशी, तर जोगणीचा मान कुंभार समाजातील गजानन गुरुलिंग कुंभार यांना मिळाला। सायंकाळी पारंपरिक वेशात जोगणा जोगणीची दौड बलुतेदारांच्या सशस्त्र संरक्षणात संपन्न झाली। यामध्ये जोगणीने बाजी मारली। यंदाच्या कार्यक्रमातील तरुणाईचा सहभाग मोठा दिसला। कार्यक्रम शांततेत पार पडण्यासाठी सरपंच, अमनापूर ग्रामपंचायत, पलूस पोलीस प्रशासन व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले। हा उत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाइक करा, शेयर करा, सब्सक्राइब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।